नागपूर विद्यापीठाने ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांना त्यांच्याच महाविद्यालयात पेपर सोडवता येणार आहे. ही परीक्षा MCQ पद्धतीने होणार असल्याची माहिती नागपूर विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षेबाबत आज दिनांक 20/5/2022 रोजी विद्यापरिषदेमध्ये ऑफलाईन MCQ बेस्ड परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे. या सर्व परीक्षा होम सेंटर्सवर असतील आणि या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने MCQ बेस्ड होतील आणि या परीक्षेसाठी एकूण 50 प्रश्न असतील. 50 पैकी विद्यार्थ्यांना 40 प्रश्न सोडवायचे आहे आणि याकरिता 90 मिनिटाचा कालावधी हा राहील. दिवसभरात 3 वेगवेगळ्या सत्रामध्ये ह्या परीक्षा होतील.